राणा रशंकू हा ही देखील झोपला होता, तो त्यांच्यासोबतच राहत होता। तर 16/7/2021 रोजी पहाटे 4 वाजता मुलीचे काका मयुरेश हा उठला आणि त्याने मुलीच्या वडिलांना उठवून सांगितले की मुलीच्या बाजूला शंकू हा झोपला आहे, आणि त्या गोष्टीचा संशय मनात धरून तो तिथून निघून गेला। त्यानंतर पहाटे पुन्हा 6 वाजता येऊन त्याने त्याच मुद्द्यावरून मुलीचे वडील आणि आई यांच्याशी वाद केला। त्या दरम्यान त्याने तिथेच त्यांच्यासोबत राहणारा शंकू याला देखील मारहाण केली आणि मुलगी परी हिला देखील मारहाण केली। त्या जबर मारहाणीमध्ये त्याने मुलीचे केस पकडून घराच्या भिंतीवर आपटले असता त्याला कडप लागून तिच्या डोक्याला जबर दुखापत होऊन ती त्याच्यामध्ये मयत झालेली आहे। त्या सदर गुन्ह्यामध्ये आम्ही गुन्हा तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपी अटक केलेला आहे। आरोपी मयुरेश सपनीर हा मुलीचा काकाच आहे, त्याला आम्ही अटक केली आहे। डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्रांतीनगर झोपडपट्टी ही राहणारी महिला आरती सपनिंगा ह्या दिनांक 16/6/2021 रोजी नेहमीप्रमाणे ते त्यांचे पती त्यांचे दीर मयुरेश सपलिंगा त्यांची मुलगी आणि मुलगा असे झोपले होते। त्यांच्यासोबत नेहमी राहणारा शंकू हा ही देखील झोपला होता, तो त्यांच्यासोबतच राहत होता। तर 16/6/2021 रोजी पहाटे 4 वाजता मुलीचे काका मयुरेश हा उठला आणि त्याने मुलीच्या वडिलांना उठवून सांगितले की मुलीच्या बाजूला शंकू हा झोपला आहे, आणि त्या गोष्टीचा संशय मनात धरून तो तिथून निघून गेला। त्यानंतर पहाटे पुन्हा 6 वाजता येऊन त्याने त्याच मुद्द्यावरून मुलीचे वडील आणि आई यांच्याशी वाद केला। त्या दरम्यान त्याने तिथेच त्यांच्यासोबत राहणारा शंकू याला देखील मारहाण